आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव हे सातत्याने खाली येताना सध्याला आपल्याला बघायला मिळत आहेत. युक्रेन रशियाच्या वादामुळे सनफ्लावर तेलाचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला बघायला मिळाले होते. साधारणपणे 250 रुपयापर्यंत हे भाव गेले होते, मात्र त्यानंतर या भावामध्ये सातत्यानं घसरण होताना आपल्याला बघायला मिळतं आहे. 1 जुलैची जर का गोष्ट करायची तर हेच भाव 205 रुपये प्रति लिटर होते. आज हे भाव साधारणपणे 175 रुपयापर्यंत खाली घसरल्याचं आपल्याला सध्याला बघायला मिळत आहे. एकूण कोणत्या तेलाच्या किमती ह्या सातत्याने घसरता आहेत, सोबतच पाम तेल देखील मोठ्या प्रमाणात मागील काही दिवसांमध्ये यामध्ये घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे, हेच जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत फ्रेश ट्रॉलीचे मालक अगस्त्य. आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करणार आहोत. अगस्त्य, काय सांगाल, सध्याला तेलाचे भाव जे आहेत ते सातत्यानं आपल्याला घसरताना बघायला मिळत आहेत, सध्याला काय परिस्थिती आहे, आज तेलाचे भाव किती आहेत आणि कोणत्या कोणत्या ब्रँडचे मला जाणून घ्यायचं की किती किमती आहेत? निश्चितपणे एक मोठ्या प्रमाणात तेलाचे रेट जे आहेत ते घसरलेले आहेत. रशिया युक्रेनचं जे युद्ध झालेलं त्या पार्श्वभूमीवरती तेलाच्या किमती ह्या गगनाला भिडल्या होत्या. त्यानंतर इंडोनेशियातून जे तेल आयात होत होतं त्याच्यावरती जे रिस्ट्रिक्शन गव्हर्नमेंटने आणलेलं त्यामुळे बरेच प्रमाणात रेट वाढलेला, मात्र त्याच्यात आता एक मोठ्या प्रमाणात सवलत सरकारने केली आहे. त्याचबरोबर युद्ध जे थंड झालं आहे त्यामुळे देखील सनफ्लॉवरचे रेट हे वारंवार खाली घसरताना दिसत आहेत आणि येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती खूप मोठ्या प्रमाणात ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. कारण जे रेट साधारण 6 महिन्यांपूर्वी 250 रुपयाला होते तेच रेट आज 190-180 पर्यंत आलेले आहेत आणि माझी खात्री आहे की निश्चितपणे याच्यात अजून मोठ्या प्रमाणात रेट जे आहेत ते खाली येतील. साधारणपणे जर का पाम ऑइलपासून आपण सुरुवात करूया, पाम ऑइलचे जे दर आहेत ते मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. एकूण आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल जर का बोलायचं तर 40% ते बाजार भावामध्ये घसरण झाल्याचं बघायला मिळतं. आज पाम ऑइलची किंमत साधारणपणे काय आहे आणि याच्या अगोदर पाम ऑइलची किंमत जी आहे ती किती होती? यापूर्वी पाम ऑइलची किंमत साधारण जर 10 दिवसांपूर्वी जरी पकडली तर साधारण ती 130 पर्यंत जात होती, 125 पर्यंत जात होती, मात्र तीच किंमत ही आता साधारण 110 पर्यंत आलेली आहे. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात दिलासा हा ग्राहकांना यामुळे बसेल. दुसरीकडे जर का बघायचं तर सनफ्लॉवर ऑइल देखील घरगुती प्रमाणात घरामध्ये आपण सातत्याने वापरताना बघायला मिळत असतो. अशात सनफ्लॉवरच्या किमती सध्याला किती आहेत आणि एकूण जर का बघायचं तर आधी 1-2 महिन्याआधी किती होत्या? आता फॉर्च्यून सनफ्लावर जर आपण पाहिलं तर त्याची 3 महिन्यांपूर्वी जी MRP होती ती साधारण 240 रुपये होती, तीच MRP आज 210 पर्यंत आली आहे. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात घसरण फॉर्च्यून ब्रँडमध्ये देखील सनफ्लावरमध्ये ही झालेली आहे. दुसरीकडे शेंगदाण्याचं तेल देखील मोठ्या प्रमाणात लोक हे वापरत असतात घरगुती वापरामध्ये. मोठ्या प्रमाणात आपण शेंगदाण्याचं तेल देखील वापरताना बघायला मिळत असतं आणि अशात शेंगदाण्याच्या तेलामध्ये देखील आपल्याला कमी झाल्याचं दर जे आहेत ते कमी झालेले आहेत. जर का जेमिनीबद्दल बोलायचं तर जेमिनी ह्या कंपनीचे जे भाव आहेत ते सध्याला किती आहेत? साधारण 225 MRP आज मार्केटमध्ये आहे, ज्याचा रेट साधारण ग्राहकांपर्यंत 195-190 ह्या दरात ग्राहकांना ते ग्राउंडनट तेल म्हणजे शेंगदाण्याचं तेल उपलब्ध होत आहे. साधारणपणे ह्या तिन्ही तेलाचे भाव जे आहेत ते आपण आत्ता सध्याला जाणून घेतले आहेत, मात्र हे किरकोळ बाजारातील भाव आहेत. जर का तुम्ही दुकानात जाल तर तुम्हाला या भावामध्ये हे दर जे आहेत ते मिळतील. जर का तुम्ही घाऊक बाजारात जाल, तुम्हाला मोठ्या प्रमाणात तेल खरेदी जर का करायचं आहे तर यापेक्षा आणखीन कमी भाव जो आहे तो देखील तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे येत्या काळामध्ये तेलाचे भाव जे आहेत ते आपल्याला कमी होताना बघायला मिळेल. एकूणच सणासुदीचे दिवस आहे, त्यामुळे ग्राहकांसाठी एक दिलासाच हा म्हणावा लागेल. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.